अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सातारा जिल्ह्यातील एका 7 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने जामनेर तालुक्यातील तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। सातारा जिल्ह्यातील रुबलेपैकी सुतारवाडी येथील 7 वर्षीय बालिकेवर अमानुष व मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करून एका निष्पाप बालिकेची हत्या करणारा संतोष थोरात या नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून या नराधमास मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले। दिवंगत मुलीवर तो अत्याचार झाला, ज्या नराधमाने केला त्याला कठोर फाशीची शिक्षा, कडक कारवाई व्हावी याबद्दल सर्व समाजाच्या वतीने आम्ही निवेदन देतो आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून लवकरात लवकर त्या मुलीला न्याय मिळावा याबद्दल आम्ही सर्वांची शासनाला विनंती आहे। जय 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 विश्वकर्मा। विश्वकर्मा वंशीय समाज संघटना जळगाव जिल्हा त्यांच्या वतीने मी जाहीर निषेध, ज्या मुलीवर आम समाजाच्या मुलीवर ज्या अत्याचार झाला, ज्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर जो न्याय मिळाला पाहिजे, त्या हरामखोराला फाशी झाली पाहिजे, या निषेधार्थ आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।